बुरुंगेवाडी तालुका सांगोला येथील आशा बुरुंगे यांना एल आय सीकडून चार लाख चाळीस हजार रुपये रक्कम सुपूर्द संपूर्ण देशामध्ये विमा क्षेत्रात अत्यंत विश्वासाने काम करणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळकडून बुरुंगेवाडी जवळा तालुका सांगोला येथील कैलासवासी विजय धर्मा बुरुंगे यांच्या मृत्यू दाव्याबद्दल त्यांची पत्नी श्रीमती आशा विजय बुरुंगे यांना चार लाख चाळीस हजार रुपयाचे पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकतेच जमा करण्यात आले विजय धर्मा बुरुंगे हे बुरुंगेवाडी जवळा तालुका सांगोला आहे जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून ते श्रीराज रोडलाईन्स मुंबई येथे ड्रायव्हरची नोकरी करत होते दरम्यान मुंबई येथे एम डी आर टी विमा प्रतिनिधी रमेश गायकवाड यांच्यामार्फत एल आय सीचा विमा उतरवला आणि दुर्दैवाने तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता विजय धर्मा बुरुंगे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने एम जी एम हॉस्पिटल कळंबोली येथे उपचारादरम्यान अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील एक भाऊ एक बहीण असा त्यांचा परिवार आहे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीवर काळाने घाला घातल्याने बुरुंगे कुटुंबीय हवालदिल झाले हे वृत्त विमा प्रतिनिधी रमेश गायकवाड यांना समजताच त्यांनी बुरुंगे कुटुंबियांची भेट घेऊन विम्याविषयी माहिती दिली रमेश गायकवाड यांनी विशेष प्रयत्न करून सर्व पेपरची पूर्तता करून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली व बुरुंगे कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळवून दिला आशा विजय बुरुंगे यांच्या बँक खात्यात चार लाख चाळीस हजार रुपये पेमेंट जमा झाल्याचे बँक स्टेटमेंटची प्रत एम डी आर मा प्रतिनिधी ग रमेश गायकवाड यांच्या हस्ते नुकतीच देण्यात आली यावेळी तुकाराम मेटकरी श्रीमंत कोळेकर दत्ता कोळेकर शांताबाई मेटकरी व इतर मान्यवर उपस्थित होते या कामामध्ये विकास अधिकारी मिलिंद वंजारी व शाखाधिकारी प्रमोद गुळवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असहाय्य झालेल्या बुरुंगे कुटुंबियास विमा प्रतिनिधी रमेश गायकवाड यांच्या मदतीने आधार मिळाला बुरुंगे कुटुंबियांना चार लाख चाळीस हजारचे पेमेंट मिळवून दिल्याबद्दल बुरुंगेवाडी येथील ग्रामस्थांनी रमेश गायकवाड यांचे व भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विशेष आभार मानले